नमस्कार मित्रांनो, मिशन खाकी या ऑनलाइन बैच मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण कालचा जे लेक्चर आहे, कालच्या लेक्चर मध्ये जो काही समासाचा घटक होता, समास आपण पूर्ण केलेला आहे। आणि आजच्या लेक्चरच्या माध्यमातून जसं तुम्हाला या ठिकाणी बोर्डवरती टाइटल दिसतंय, अलंकार, हा अलंकार घटक आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेऊया। आता अलंकार म्हणजे काय हे सर्वप्रथम माहित असणं गरजेचं आहे। तर अलंकार काय? अलंकार तुम्ही बऱ्याच वेळा वाचलेही असेल की अलंकार म्हणजे काय, तर आपल्या मराठी भाषेत याला समानार्थी जो शब्द आहे तो काय आहे? दागिना। काय आहे? दागिना। आता यामध्ये बघा मित्रांनो, अलंकार म्हणजेच दागिना। काय? दागिना। तर आता एखाद्या आपली जी भाषा आहे त्या भाषेला जे सौंदर्य प्राप्त होतं, भाषेला काय प्राप्त होतं? सौंदर्य प्राप्त होतं। आणि ते सौंदर्य जर प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो अलंकार। काय म्हणतो? आपल्या भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अलंकार। आता उदाहरणार्थ सांगतो, ज्यावेळेस एखादी स्त्री असेल आणि त्या स्त्रीने त्याच्या अंगावरती दागिने घातलेत। काय घातलेत? दागिने घातलेत। आता त्या स्त्रीने त्याच्या अंगावरती ज्यावेळेस दागिने घालेल त्यावेळेस त्याची शोभा वाढून दिसणार आहे। काय वाढणार आहे? त्याची शोभा। कोणाची शोभा वाढणार आहे? ह्या स्त्रीची। कशामुळे वाढणार आहे? दागिने घातल्यामुळे। दागिने म्हणजेच अलंकार घातल्यामुळे त्या स्त्रीची काय वाढणार आहे? शोभा वाढणार आहे। त्याच पद्धतीने भाषेमध्ये, भाषेला जर आपण दागिने घातले, म्हणजेच जसं आपण या ठिकाणी दागिने म्हणतोय कशाला? अलंकारला। तर या ठिकाणी आपल्या भाषेत स्त्रीला जर दागिने घातले तर ते शोभून दिसतात। काय? शोभून दिसतात। त्यामुळे त्याला शोभा येते। काय येते? त्या स्त्रीला शोभा येते। म्हणजेच त्याच पद्धतीने आपण शब्दाला जर दागिना घातला, म्हणजे शब्दाला जर अलंकार घातला, तर या ठिकाणी काय होणार आहे? तर या ठिकाणी होणार आहे त्या शब्दाचं, तो भाषेला सौंदर्य प्राप्त होणार आहे। कशामुळे? अलंकारामुळे। म्हणजेच भाषेला हा अलंकार जर घातला तर अलंकारामुळे भाषेला शोभा येणार आहे, किंवा मग त्या ठिकाणी या ठिकाणी भाषेला जे आहे ते सौंदर्य प्राप्त होणार आहे। जसं स्त्रीला दागिने घातल्यावर सौंदर्य प्राप्त होतं, त्याच पद्धतीने भाषेला सुद्धा अलंकार असेल तर भाषेला काय प्राप्त होणार आहे? सौंदर्य प्राप्त होणार आहे। आणि जी सौंदर्य प्राप्त होण्याची क्रिया आहे, किंवा मग जे भाषेला एखाद्या अलंकारामुळे सौंदर्य प्राप्त होतं, तर त्या सौंदर्यालाच आपण काय म्हणतो? भाषेचं जे सौंदर्य असतं त्या सौंदर्यालाच आपण काय म्हणतो? भाषेचे अलंकार। तर भाषेचे अलंकार हा घटक आपण बघणार आहोत। आणि अलंकारामध्ये नेमकं कोणता फरक आहे काय? तर एखादा सर्वसाधारण शब्द असेल किंवा सर्वसाधारण वाक्य असेल आणि त्याला आपण अलंकारामध्ये कन्वर्ट केलं तर त्यामध्ये कसा फरक होतो तो बघूया, म्हणजे तुम्हाला अलंकार म्हणजे काय हा घटक लगेच समजेल। ठीक आहे, तर अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजेच काय? तर अलंकार म्हणजे दागिना। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया, उदाहरण घेतल्यावर तुम्हाला लगेच समजेल। ठीक आहे, त्यानंतर लताताई सुंदर गातात। उदाहरणार्थ लताताई ताई सुंदर गातात। आता सर्वसाधारण वाक्य आहे। आता या वाक्याला आपण अलंकारिक स्वरूपात लिहूया। या वाक्याला काय करूया? अलंकारिक स्वरूपात लिहूया। ठीक आहे, या वाक्याला आपण अलंकारिक स्वरूपात लिहूया, म्हणजेच भाषेचे अलंकार जो म्हणतो आपण त्याला अलंकारिक जर स्वरूपात लिहिलं तर त्याला काय प्राप्त होतं? त्याला प्राप्त होतं सौंदर्य। आता कशा पद्धतीने सौंदर्य? आता हे सर्वसाधारण वाक्य आहे, परंतु त्याला जर आपण अलंकारिक शब्दामध्ये लिहिलं तर त्यामध्ये कन्वर्ट किंवा त्यामध्ये बदल काय होतो तो बघा, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल नेमकं अलंकार म्हणजे काय। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, लताताईचे गाणे जणू कोकिळ कुजनच। काय? लताताईचे गाणे जणू कोकिळ कुजनच। ठीक आहे, लताताईचे गाणे जणू कोकिळ कुजनच। आता हे जे वरील वाक्य आहे, लताताई सुंदर गातात, एक सर्वसाधारण वाक्य आहे, साधं वाक्य आहे, याला आपण अलंकारिक भाषेमध्ये लिहिलं। खालील वाक्य बघा, दोनही वाक्याचा अर्थ सारखाच आहे। काय आहे? दोनही वाक्याचा जो अर्थ आहे तो सारखाच आहे। तर या दोन्ही वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ काय या ठिकाणी? सारखाच आहे, सेम आहे। काय? लताताई सुंदर गातात, याचाही अर्थ लताताई चांगलं गातात किंवा सुंदर गातात, म्हणजे लताताईचे गाणे जणू
कोकिळ कुजनच म्हणजे लताताईच्या गाण्याला कशाची उपमा दिलेली आहे या ठिकाणी कोकिळाची काय दिलेली आहे कोकिळाची परंतु या ठिकाणी हे जे वाक्य आहे लताताई सुंदर गातात काय लताताई सुंदर गातात एक सर्वसाधारण वाक्य आहे त्याच वाक्याला जर आपण अलंकारिक भाषेत आहे भाषेला सौंदर्य प्राप्त झालं या ठिकाणी काय झालं सौंदर्य प्राप्त झालं आणि लताताईचे गाणे जणू कोकिळच कोकिळ कुजनच म्हणजेच या ठिकाणी या वाक्याचा अर्थ जो आहे अर्थ सेम आहे परंतु वाक्य किती सुंदर वाटतं किती छान वाटतं जसं की एखाद्या व्यक्तीने जे काही कपडे ते कपडे जर एखाद्या चांगल्या पद्धतीचे कपडे घातले तर तो व्यक्ती देखणा वाटतो सुंदर वाटतो त्याच पद्धतीने जर आपण ही जी भाषा आहे या भाषेला आपण हे जे वाक्य आहे या वाक्याला आपण काय घातला अलंकार घातला अलंकार घातला तर या वाक्याला अलंकार घातल्यामुळे वाक्याचं सौंदर्य जास्त खुलून दिसतं काय दिसतंय जास्त खुलून दिसतंय त्यामुळे याला काय झालं तर याला अलंकार या ठिकाणी जो आहे त्याला अलंकारिक वाक्य झालंय म्हणजेच या ठिकाणी याला भाषेचा अलंकार प्राप्त झाला म्हणजेच या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे कोणतं वाक्य आहे अलंकारिक वाक्य आहे अशा पद्धतीने अलंकार काय हे सर्वसाधारण वाक्य आणि हे अलंकारिक वाक्य म्हणजेच या ठिकाणी अलंकारचा आपण वापर केलेला आहे ठीक आहे या ठिकाणी आपण अलंकारचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने जो आहे या ठिकाणी जो अलंकार आहे यातला तुम्हाला फरक लगेच आता समजला असेल ठीक आहे तर या दोन वाक्यातला तुम्हाला या ठिकाणी फरक समजला आता दुसरं एखादं वाक्य घेऊया ज्यावेळेस आई बाळाला निजवते त्यावेळेस बाळाला काय म्हणणारे आई तर या ठिकाणी साधं वाक्य आणि अलंकारिक भाषेतलं वाक्य दोन्ही सुद्धा बघूया आता या ठिकाणी बघा ज्यावेळेस बाळाला आई ज्यावेळेस निजवत असते त्यावेळेस काय म्हणते डोळे मिटून घे व झोप डोळे मिटून घे व झोप असं म्हणण्याऐवजी त्या आईने जर या ठिकाणी अलंकारिक भाषेत म्हटलं कशामध्ये म्हटलं अलंकारिक भाषेत म्हटलं तर किती छान वाटेल ते बघा त्याचं उदाहरण घेऊया पापणीच्या पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे ठीक आहे डोळ्यांची पाखरे तर अशा पद्धतीने डोळे मिटून घे व झोप या वाक्याऐवजी जर पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे तर किती छान वाटतंय हे जे वाक्य आहे त्याला काय म्हटलं जातं यालाच भाषेचा अलंकार म्हटलं जातं हेच काय आहे हेच अलंकार आहे ठीक आहे म्हणजेच आता तुम्हाला मला तरी वाटतं की तुम्हाला नेमकं अलंकार म्हणजे काय हा मुद्दा यावरनं मला क्लिअर करायचा होता हे दोन उदाहरणं सांगितलं दोन उदाहरणामधील फरक सांगितला यामध्ये कशा पद्धतीने अलंकार वापरला गेला आहे या ठिकाणी सर्वसाधारण वाक्य तोच वाक्याचा अर्थ सेम आहे फक्त या ठिकाणी जो लिखाण आहे किंवा या ठिकाणी फरक काय तर फरक आहे फक्त या ठिकाणी अलंकारिक म्हणजेच भाषेला आपण सौंदर्य प्राप्त करण्यासाठी भाषेला सौंदर्य या ठिकाणी प्राप्त झालंय या ठिकाणी सौंदर्य प्राप्त झाल्यास सौंदर्य प्राप्त करण्यासाठी फक्त वाक्याची जी रचना आहे किंवा या ओळीची जी रचना आहे ती त्या रचनेमध्ये आपण बदल केलेला आहे ठीक आहे त्यानंतर दुसरंही वाक्य तसंच आहे म्हणजेच आता एकंदरीत अलंकार म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल आता आपण अलंकाराचे प्रकार वगैरे बघूया परंतु हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणं गरजेचं होतं ठीक आहे आता अलंकाराचे दोन प्रकार पडतात मुख्य ते कोणकोणते पडतात ते बघूया दोन प्रकार आहेत एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार पहिला कोणता आहे शब्दालंकार पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार कोणता आहे अलंकाराचे दोन प्रकार पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार आता शब्दालंकार म्हणजे काय यावरूनच लक्षात येतं की वाक्यात जे शब्द आलेले असतील त्यावर काहीतरी आधारित हे जे अलंकाराचा प्रकार आहे तो प्रकार असणार आहे आणि दुसरा अर्थालंकार म्हणजेच वाक्यावरनं जे काही अर्थ निघतात त्या अर्थावरून त्या अलंकाराचा काहीतरी बोध असेल आता जो सर्वात पहिला प्रकार आहे शब्दालंकार तो शब्दालंकार म्हणजे काय आपण बघूया आता यामध्ये बघा शब्दालंकार म्हणजे काय तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण बघूया शब्दालंकार म्हणजे काय तर या ठिकाणी बघा मित्रांनो शब्दालंकार म्हणजे काय तर या ठिकाणी एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात जे काही सॉरी
तो अनुप्रास अलंकार सांगतोय, शब्द अलंकार बघायचा आहे. शब्द अलंकार म्हणजे काय, जे अलंकार शब्दावर आधारित त्याची अक्षरे असतात, काय शब्दावर आधारित असतात, काय शब्दावर आधारित, शब्दावर आधारित त्या वाक्यामध्ये चमत्कृती जी असते, चमत्कृती, ती चमत्कृती कशावर आधारित असते किंवा भाषेचं सौंदर्य कशावर आधारित असतं, त्या शब्दावर आधारित असतं, कशावर आधारित असतं, त्या शब्दावर आधारित असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, शब्द अलंकार म्हटलं जातं. ठीक आहे, अलंकाराचे दोन प्रकार पडतात, पहिला आहे शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो अलंकाराचे मुख्य किती प्रकार पडतात, प्रकार आहेत दोन, पहिला आहे शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार. एवढे मुद्दे क्लिअर झाले. आता तिसरा महत्त्वाचा घटक काय तो बघूया. आता आपल्याला बघूया, पहिले शब्द अलंकाराचे प्रकार बघूया आणि अर्थ अलंकाराचे प्रकार बघूया. आता शब्द अलंकाराचा पहिला प्रकार बघूया यामध्ये. ठीक आहे, शब्द अलंकार आपण प्रथमतः बघूया आणि त्यानंतर अर्थ अलंकार बघूया. आता शब्द अलंकाराचा जो पहिला प्रकार आहे तो बघूया, तो म्हणजे अनुप्रास. या ठिकाणी अ म्हणजे पहिला प्रकार अनुप्रास अलंकार. काय अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय. ठीक आहे, आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर एखाद्या वाक्यामध्ये शब्दाची, एखाद्या शब्दाची सॉरी एखाद्या वर्णाची, शब्दाची बोललो मी, तर काय अनुप्रास अलंकार म्हणजे काय, एखाद्या वर्णाची जर पुनरावृत्ती होत असेल, काय एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती. अनुप्रास अलंकार ओळखायचा कसा, तर एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती होत असेल, काय होत असेल पुनरावृत्ती. ठीक आहे, एखाद्या वर्णाची जर पुनरावृत्ती होत असेल आणि तो कोणता अलंकार असणार आहे, तो असणार आहे या ठिकाणी अनुप्रास अलंकार. काय जर एखाद्या वर्णाची वाक्यात पुनरावृत्ती होत असेल, वारंवार तोच वाक्य येत असेल, सॉरी वारंवार तोच वर्ण येत असेल, तर तो कोणता असणार आहे या ठिकाणी अनुप्रास अलंकार. आता यामध्ये बघूया आपण, आता पुनरावृत्ती होऊन जर वाच या ठिकाणी बघा, अनुप्रास अलंकार म्हणजेच वर्णाची पुनरावृत्ती होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. ते तर आपण अलंकारामध्ये आधीच बघितलं की भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. आता प्रत्येक अलंकारामध्ये तसंच की वर्णाची पुनरावृत्ती होऊन जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर तो कोणता अलंकार असणार आहे, तो असणार आहे अनुप्रास अलंकार. आता त्याचं उदाहरण बघूया, उदाहरण बघितल्यावर तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे, एक मिनट, तो उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण बघा, देवा दीनदयाळा, देवा दीनदयाळा, देवा दीनदयाळा दूरद्रुतदास, देवा दीनदयाळा दूर द्रुत दास, देवा दीनदयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दौडी, दुःख दूर दवडी, आणि समोर काय असणार आहे, दुःख दूर दवडी शांतीच मज दे. काय शांतीच मज दे. आता हे जे वाक्य आहे, हे जे चरण आहे किंवा एखादं कवितेतलं कडवं आहे, तर यामध्ये काय देवा दीनदयाळा दूर द्रुत दास दुःख दूर दवडी शांतीच मज दे. आता यामध्ये काय झालेलं आहे ते बघूया. यामध्ये शब्दाची कोणती चमत्कृती झालेली आहे किंवा मग कोणती पुनरावृत्ती झालेली आहे ती बघूया. आता देवा द द त्यानंतर द द द द द द द ठीक आहे, किती वेळा द आलेला आहे, म्हणजेच द या वर्णाची यामध्ये काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे, वारंवार पुनरावृत्ती झालेली आहे. आणि एखाद्या शब्दाची जर वारंवार पुनरावृत्ती होत असेल एखाद्या कडव्यामध्ये किंवा वाक्यामध्ये, तर तो कोणता अलंकार असतो, तो असतो अनुप्रास अलंकार. वर्णाची पुनरावृत्ती होऊन भाषेला जर सौंदर्य प्राप्त होत असेल तर तो कोणता अलंकार असतो, तर तो शब्द अलंकाराचा जो पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार, तर तो कोणता अलंकार असतो, अनुप्रास अलंकार असतो. एवढं लक्षात आलं. दुसरं एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊया. आपण जे आपल्या भाषेत म्हणतो, काकाने काकूच्या कपाटातील कामाचे कागद कात्रीने करा करा कापले, हे काय आहे, अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे.
ठीक है। चाचा ने चाची को चांदनी चौक में चम्मच से चटनी चटाई, च च च च च च च च या अक्षराची सॉरी च या वर्णाची पुनरावृत्ती होते या ठिकाणी, काय होते च या वर्णाची पुनरावृत्ती होते, आणि ज्या वर्णाची पुनरावृत्ती होऊन ते भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल, सौंदर्य निर्माण होत असेल, तर तो कोणता अलंकार असणार आहे, तर तो असणार आहे अनुप्रास अलंकार। काय अनुप्रास अलंकार असणार आहे। तर या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर वर्णाची पुनरावृत्ती होते, एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होते, ठीक आहे। त्यानंतर दुसरं एखादं उदाहरण घेऊया, तुम्हाला सांगितले दोन उदाहरण, चाचाने चाची को, अशा प्रकारचे हिंदीमध्ये जरी असेल परंतु या ठिकाणी च च त्यामध्ये काय होते पुनरावृत्ती होते, काकाने काकीच्या कपाटातील तेही सुद्धा या ठिकाणी। त्यानंतर समोरचं उदाहरण बघूया, बालिश बहु बायकात बडबडला, बालिश बहु बायकात बडबडला, म्हणजेच या ठिकाणी पुन्हा काय झालं, ब या वर्णाची पुनरावृत्ती झाली। आता प्रत्येक वेळा एकदमच पुनरावृत्ती होत असेल, एखाद्या वाक्यामध्ये दोन तीन वेळाच पुनरावृत्ती झालेली असेल, किंवा एखाद्या सर्व वेळा पुनरावृत्ती झालेली असेल, म्हणजे असं नाही की प्रत्येक शब्दातच पुनरावृत्ती झाली पाहिजे। बालिश बहु बायकात या ठिकाणी जर नसतं तरी हा कोणता अलंकार आहे, तरी सुद्धा हा अनुप्रास अलंकार आहे। तीन चार पाच वेळा जर होत असेल तर तो कोणता अलंकार असणार आहे, या ठिकाणी तो अनुप्रास अलंकार असणार आहे। आणि अनुप्रास अलंकार म्हणजे काय एवढंच लक्षात ठेवा, वर्णाची पुनरावृत्ती होणे, ठीक आहे। एवढं लक्षात आलं, पहिला जो प्रकार आहे अनुप्रास अलंकार, हा प्रकार आपण या ठिकाणी बघितला आहे। अलंकाराचे दोन प्रकार पडतात, पहिला आहे शब्दालंकार, दुसरा आहे अर्थालंकार। शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात, पहिला प्रकार आहे अनुप्रास, बाकीचे प्रकार बघूया। अनुप्रास अलंकार म्हणजे काय, वर्णाची पुनरावृत्ती होते, ज्या वाक्यामध्ये वर्णाची पुनरावृत्ती होत असेल किंवा ज्या एखाद्या कडव्यामध्ये पुनरावृत्ती होत असेल, तर तो कोणता अलंकार असणार आहे, तर तो असणार आहे अनुप्रास अलंकार, ठीक आहे। एवढा मुद्दा लक्षात आला। त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे, दुसरा जो उदाहरण आहे, दुसरा जो प्रकार आहे, तो दुसरा प्रकार बघूया आपण या ठिकाणी। पहिला प्रकार बघितला, त्यानंतर दुसरा प्रकार बघूया। शब्द अलंकाराचा दुसरा प्रकार, अलंकाराचे दोन प्रकार पडतात, प्रश्न आलेला आहे शब्दालंकार आणि अर्थालंकार। काय शब्दालंकार आणि अर्थालंकार, त्यापैकी पहिला बघतोय आपण शब्दालंकार। शब्दालंकारामधला पहिला बघितला अनुप्रास अलंकार। अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती होणे, एवढंच लक्षात ठेवा, बाकी जास्त डोकं लावू नका, ठीक आहे। यानंतर दुसरा जो घटक आहे तो बघूया, यमक अलंकार। काय दुसरा जो प्रकार आहे याचा, यमक अलंकार। काय झालं या ठिकाणी, यमक अलंकार। आता यमक अलंकार म्हणजे काय, तर आता वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु जो उच्चार आहे तो उच्चार त्याचा सारखा असणारा। काय अर्थ वेगळा असेल परंतु उच्चार सारखा असेल, असे जे शब्द वाक्यात येत असेल, काय उच्चार सारखा पाहिजे आपल्याला, अर्थ सारखा नाही पाहिजे। काय अर्थ वेगळा परंतु उच्चार कसा पाहिजे, दोन्ही शब्दामधला सारखा। आता तो शब्दाच्या वाक्याच्या दोन्ही वाक्याच्या शेवटी येऊ शकतो, समोर येऊ शकतो आणि मध्ये पण येऊ शकतो, ठीक आहे। तर या ठिकाणी यमक अलंकार म्हणजे काय, अर्थ वेगळा असू शकतो, अर्थ वेगवेगळा, परंतु या ठिकाणी जो उच्चार आहे त्यांचा उच्चार सारखा असला पाहिजे, ठीक आहे। तर उच्चार सारखा असेल आणि त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर तो कोणता अलंकार असतो, तर तो असतो या ठिकाणी यमक अलंकार। कोणता अलंकार असतो या ठिकाणी, यमक अलंकार। उदाहरण बघूया, तुम्हाला लगेच समजून जाईल, ठीक आहे। यानंतर उदाहरण घेऊया यामधलं, कोणी दिला जिवाळा, कोणी दिला जिवाळा, कोणास ताप झाला, कोणी दिला जिवाळा, कोणास ताप झाला, हसले दूर कोणी जवळून वार केला, हसले दूर कोणी
जवळून वार केला, काय हसले दूर कोणी जवळून वार केला। आता यामध्ये बघा हे वाक्याचा शेवट जो आहे तो शेवट कशाने झाला, झाला केला, उच्चार सारखा येतो, काय येतो उच्चार सारखा येतो। आपल्याला यमक मध्ये काय आपल्या इंग्लिश मध्ये जसं म्हणतो आपण रायमिंग वर्ड्स, काय रायमिंग वर्ड्स, रायमिंग वर्ड्स, तर त्याच पद्धतीने रायमिंग, रायमिंग म्हणजेच काय यमक, काय रायमिंग म्हणजेच काय यमक। आपण रायमिंग वर्ड्स ज्यावेळेस आपल्याला एखादा प्रश्न आला असेल, ज्यावेळेस तुम्ही पाचवी सहावी सातवीला शिकत असाल, त्यावेळेस खालीलपैकी रायमिंग वर्डची जोडी ओळखा, किंवा एखादा शब्द दिलेला असेल वरती, जसं की वर्ड हा शब्द दिलेला असेल वरती वाक्यात, आणि या शब्दाची या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं असेल, तर या शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलं असेल वर्ड, या शब्दाचा रायमिंग वर्ड शोधा, खाली ऑप्शन वेगवेगळे असतील आणि एक शब्द असेल त्यात बोर्ड, ठीक आहे, बोर्ड म्हणजेच काय बोर्ड वर्ड, हे काय रायमिंग वर्ड्स आहेत, काय रायमिंग वर्ड्स, रायमिंग वर्ड्स म्हणजे काय यमक जुळणारे शब्द, काय यमक जुळणारे शब्द, म्हणजेच या ठिकाणी काय तयार होतं हा, तर या ठिकाणी यमक तयार होतो, म्हणजेच या ठिकाणी जो अर्थ आहे तो अर्थ वेगळा असतो परंतु उच्चार सारखा असतो, काय अर्थ वेगळा असेल परंतु या दोघांचा उच्चार कसा आहे सारखा आहे, काय ताप झाला वार केला, झाला केला, काय झाला केला, म्हणजेच या ठिकाणी जो आहे शब्द, या ठिकाणी हे जे दोन उच्चार आहे ते उच्चार सारखी येत आहे, त्यामुळे या ठिकाणी तो अलंकार कोणता असणार आहे, तर तो अलंकार असणार आहे यमक अलंकार। आधीच सांगितलंय अर्थ वेगळा असेल उच्चार सारखा पाहिजे, काय पाहिजे उच्चार सारखा पाहिजे, अर्थ वेगळा असू द्या, अर्थ वेगळा असेल परंतु उच्चार सारखा पाहिजे, तर तो कोणता अलंकार होतो, तर तो अलंकार होतो या ठिकाणी यमक अलंकार, ठीक आहे, एवढं लक्षात आलं। दुसरे उदाहरण घेऊया, एखादं दुसरं उदाहरण एखादं पुन्हा घेऊया, सुसंगती सदा घडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो। सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो। त्यानंतर समोर काय कलंक मातीचा झडो विषय सार्वधा नावडो। कलंक मातीचा झडो, कलंक मातीचा झडो विषय सर्वथा नावडो, विषय सर्वथा नावडो, ठीक आहे। तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो, त्यानंतर कलंक मातीचा घडो विषय सर्वथा नावडो। आता यामध्ये बघा हे वाक्याच्या मध्ये आलेले आहेत, कुठे आलेले आहेत मध्ये आहेत, मध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी मध्ये जरी असेल, सुरुवातीला जरी असेल किंवा शेवटी जरी असेल, काय उच्चार सारखा असला पाहिजे, काय उच्चार सारखा असला पाहिजे, अर्थ वेगळा असू द्या, अर्थाशी आपल्याला काही घेणं देणं नाही, ठीक आहे, अर्थ वेगळा असू द्या, उच्चार सारखा असला पाहिजे, आणि उच्चार जर सारखा येत असेल तर तो कोणता अलंकार आहे, तो आहे यमक अलंकार, ठीक आहे। आता दोन्हीमधला फरक काय आहे, जो पहिला अलंकार बघितला आपण, पहिला अलंकार जो की अनुप्रास अलंकार होता, अनुप्रास अलंकार म्हणजेच काय एखादा वर्ण असेल त्या वर्णाची त्या वाक्यामध्ये पुनरावृत्ती होणे, काय होणे पुनरावृत्ती होणे, जसं की आपण द्रुत दासा दीनदयाळा जो वाक्य बघितलं होतं त्यामध्ये द द द द याची पुनरावृत्ती झाली होती, तर यामध्ये हा फरक आहे, त्यामध्ये वर्णाची पुनरावृत्ती होणे महत्त्वाचं आहे, यामध्ये दुसरा काय पुनरावृत्ती होऊन भाषेला सौंदर्य प्राप्त होतं, तर यामध्ये जे काही हे घडो पडो झडो आणि नावडो हे जे शब्द आहे उच्चार सारखा आहे, या उच्चार सारखा असल्यामुळे या वाक्यामध्ये काय झालं, या वाक्यामध्ये सौंदर्य निर्माण झालं, या ओळीमध्ये काय झालं यामुळे सौंदर्य निर्माण झालं, आणि अशा पद्धतीने जर वाक्यामध्ये सौंदर्य निर्माण होत असेल,
उच्चार स्थान सारखे असल्यामुळे तर तो कोणता अलंकार असतो, तर तो या ठिकाणी यमक अलंकार असणार आहे। कोणता अलंकार असणार आहे? यमक अलंकार असणार आहे। ठीक आहे, एवढा मुद्दा सुद्धा लक्षात आला। आता यमक अलंकार म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय, रायमिंग वर्ड ज्यावेळेस आपण सातवी आठवीला शिकलो असेल की रायमिंग्स वर्ड्स म्हणजे काय, सारखे शब्द शेवटी सारखे असणार आहे। वर्ड बोर्ड, ठीक आहे, वर्ड बोर्ड अशा प्रकारचे जे शब्द आहे हे काय सारखे आहे, सारखे आहेत। तर या ठिकाणी अशा पद्धतीने कोणता अलंकार आहे, यमक अलंकार। दुसरा प्रकार होता यमक अलंकार शब्द अलंकाराचा, पहिला प्रकार अनुप्रास घेतला। अनुप्रास म्हणजे तुम्हाला सांगितलं, वारंवार याच्यासाठी सांगतोय, वारंवार तुमच्या कानावर यासाठी पडावं की तुम्ही एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं की तुम्ही विसरणार नाही आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी जो पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार, त्यामध्ये वर्णाची पुनरावृत्ती झाली तर तो कोणता अलंकार असतो, त्याला भाषेचा सौंदर्य प्राप्त होतं। म्हणजे एखादं वाक्य असेल आणि तुम्हाला विचारला अलंकार ओळखा, तर त्यामध्ये 100% तो अलंकारचंच वाक्य असणार आहे, असं साधं वाक्य तुम्हाला देणार नाही। त्यामुळे ते त्या शब्दामध्ये किंवा त्या वाक्यामध्ये भाषेला सौंदर्य प्राप्त असणार आहे। तुम्हाला वारंवार यासाठी सांगतोय की अलंकार म्हणजेच भाषेला सौंदर्य प्राप्त होणे, आणि अलंकाराचा शब्दशः अर्थ जर बघितला तर दागिना होतो। ठीक आहे, तर या ठिकाणी यमक अलंकार हा सुद्धा बघितला काय, तर उच्चारस्थान सारखा असेल परंतु या ठिकाणी अर्थ जो आहे तो वेगवेगळा असेल, तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो, तर त्या ठिकाणी यमक हा अलंकार होतो। यमक आशा करूया यमक जो अलंकार आहे तो यमक अलंकार तुम्हाला समजला असेल। आता जो तिसरा प्रकार आहे महत्त्वाचा तो बघूया, तिसरा जो प्रकार आहे तो आहे श्लेष अलंकार। तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे कशामधला, शब्द अलंकारामधला श्लेष। आता श्लेष अलंकार म्हणजे काय, तर श्लेष अलंकारामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, श्लेष अलंकारामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की एक शब्द दोन अर्थाने वापरला जातो, एक शब्द दोन अर्थाने वापरल्यास कोणता अलंकार होतो, तर श्लेष अलंकार होतो। आता एक शब्द दोन अर्थाने कसा वापरला जातो तो आपण वाक्यामध्ये बघणार आहोत, तर श्लेष अलंकार म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी कळत समजलं असेल। तर जर या ठिकाणी बघा श्लेष अलंकार याचं उदाहरण बघूया, उदाहरण बघितल्यावर तुम्हाला या ठिकाणी जो घटक आहे तो घटक समजणारच आहे। तर या ठिकाणी बघा, उदाहरणार्थ मित्राच्या उदयाने, मित्राच्या उदयाने कोणाला, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, होत नाही। आता या ठिकाणी जो शब्द आहे मित्र, मित्र, ठीक आहे, मित्र म्हणजे काय, तर मित्र म्हणजेच मित्र आपला, ठीक आहे। आणि या ठिकाणी उदयाने म्हणजेच मित्र दुसरा अर्थाने काय वापरलं, तर या ठिकाणी दुसरा अर्थ होतो जीवन, ठीक आहे, या ठिकाणी दुसरा जीवन या अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे। म्हणजेच मित्र, मित्र म्हणजेच काय, या ठिकाणी सूर्य म्हणून वापरलेला आहे, म्हणजे सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही। सूर्य मित्र म्हणजे काय, तर मित्र म्हणजे या ठिकाणी सूर्य म्हणून वापरला, आणि जीवन म्हणजेच या ठिकाणी स्नेही या शब्दाने, सॉरी या ठिकाणी जो मित्र आहे तो सूर्य या शब्दाने, आणि या ठिकाणी मित्र म्हणजे पुन्हा दुसरा कोणता अर्थ आहे, तर मित्र म्हणजेच या ठिकाणी मित्र म्हणजेच दुसरा काय, स्नेही, जसं की आपला मित्र म्हणतो, ठीक आहे। जसं तुमच्या एखाद्या मित्र मैत्रीण असेल तो जर आला तर तुम्हाला अचानकपणे तो आला तर तुम्हाला आनंद होणार आहे, आणि त्याचबरोबर सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही। म्हणजेच मित्र हा जो शब्द आहे एक शब्द दोन अर्थाने वापरला, एक जो शब्द आहे तो किती अर्थाने वापरला, यामध्ये दोन अर्थाने वापरला, ठीक आहे। दोन अर्थाने कसा वापरला, मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, मित्र हा शब्द दोन अर्थाने वापरला। मित्र म्हणजे सूर्य सुद्धा होतो आणि मित्र म्हणजे आपला मित्र, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये फ्रेंड म्हणतो, आणि आपल्या मराठीमध्ये त्याला स्नेही असं म्हणतो, मित्र पण म्हणतो त्याला पर्यायी शब्द स्नेही असं म्हणतो। तर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, म्हणजेच मित्र हा जो शब्द आहे
तो शब्द या ठिकाणी काय म्हणून वापरलाय, तर या ठिकाणी सूर्य आणि स्नेही, सूर्य आणि फ्रेंड या दोन अर्थाने वापरलाय, म्हणजेच आणि या दोन अर्थाने जर वापरला जात असेल एखादा शब्द वाक्यामध्ये तर तो कोणता अलंकार असतो, तो असतो या ठिकाणी श्लेष अलंकार। कोणता अलंकार असणार आहे, श्लेष अलंकार। श्लेष अलंकार तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा, तर श्लेष अलंकार म्हणजेच काय, तर एक शब्द दोन अर्थाने वापरणे म्हणजे श्लेष अलंकार। काय, एक शब्द दोन अर्थाने वापरणे म्हणजे त्याला आपण श्लेष अलंकार असं म्हणतो। एवढा मुद्दा लक्षात घ्या, तुम्हाला तीन घटक जे सांगितले तीनही घटकामध्ये आपण छोट्या छोट्या ट्रिक्स घेतल्या। काय ट्रिक्स घेतल्या, तर पहिल्या वाक्यामध्ये एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती होणे म्हणजेच अनुप्रास अलंकार, फिट करून ठेवा डोक्यात, फिट करून ठेवायचं बिलकुल। एखाद्या शब्दाची जर एखाद्या वर्णाची जर पुनरावृत्ती होत असेल तर तो अनुप्रासाचा अलंकार उत्तर आला पाहिजे तुमचं, ठीक आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो घटक होता यमक अलंकार। यमक अलंकार म्हणजे काय, एखादा जो शब्द आहे तो शब्द उच्चार त्याचा सारखा होत असेल, काय एखाद्या वाक्यामध्ये दोन शब्दाचा किंवा तीन शब्दाचा किंवा चार शब्दाचा उच्चार जर सारखा होत असेल, अर्थाशी आपल्याला घेणं देणं नाही, आपण शब्द अलंकार बघतोय, अर्थालंकार बघतो काय, अर्थाचा आपल्याला अर्थ त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा त्याचा नाही, आपण शब्द अलंकार बघतोय। तर शब्द या ठिकाणी जो एखादा शब्द असेल त्याचा उच्चार जर सारखा होत असेल, सारखा उच्चार होत असेल, जसं की मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा सांगितलं, जसं की बोर्ड, वर्ड, त्यानंतर बाकीचे काही शब्द सांगता येतील, तर अशा पद्धतीने उच्चार सारखा होत असेल तर तो अलंकार कोणता असणार आहे, यमकच असणार आहे। लक्षात ठेवा, यमक अलंकार उच्चार सारखा, काय यमक अलंकार उच्चार सारखा, अनुप्रास अलंकार वर्णाची पुनरावृत्ती, आणि शेवटचा आहे शब्द अलंकार मधला श्लेष अलंकार। तर श्लेष अलंकार म्हणजे एक शब्द दोन अर्थाने वापरणे। मित्र हा शब्द या ठिकाणी दोन अर्थाने वापरला, सूर्य आणि स्नेही, सूर्य आणि फ्रेंड, ठीक आहे। तर या ठिकाणी कोणता अलंकार होतो, तर या ठिकाणी होतो श्लेष अलंकार, ठीक आहे। एवढं लक्षात आलं, आता समोरचं एखादं उदाहरण घेऊया। हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, काय हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन देतोस, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस। आता या ठिकाणी हा थोडासा वेगळ्या अक्षरामध्ये लिहिले, वेगळ्या कलरमध्ये लिहिले मी जीवन हा शब्द। आता हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन देतोस म्हणजे काय, मेघ काय देते आपल्याला, जीवन देतो म्हणजे काय, जीवन म्हणजे आपल्याला काय देतं, पाणी देतं, काय देतं, पाणी देतं, पाणी, जीवन म्हणजे काय या ठिकाणी पाणी देतं, आणि दुसरं काय, जीवन म्हणजे जगण्याची शक्ती, आपलं जे जीवन आहे, काय आपण म्हणतो तू जीवनात येऊन काय कमवलंस, तो जीवन या अर्थाने सुद्धा वापरला जातो, ठीक आहे। तर तो हे पाणी जो जीवन आहे, जीवन आपण कशाला म्हणतो, आपलं पाणीला सुद्धा आपण जीवन म्हणतो, आणि आपलं जे जीवन आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीने जे आपल्याला जगण्याची शक्ती आहे, जगण्याची शक्ती, ती शक्ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळते। म्हणजेच या ठिकाणी हा जो शब्द आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस म्हणजेच पाणी आणि जगण्याची शक्ती देतो, म्हणजेच हे दोन अर्थ या ठिकाणी कोणत्या शब्दाचे आहे, जीवन या शब्दाचे आहे। तर या ठिकाणी कोणता अलंकार असणार आहे, मग तो श्लेष अलंकार असणार आहे। का असणार आहे, तर एकच शब्द आहे आणि तो दोन अर्थाने वापरला गेला आहे, शब्द एक आहे दोन अर्थाने तो वापरला गेला आहे, ठीक आहे। या ठिकाणी हा मुद्दा लक्षात आला। त्यानंतर समोरचा जो घटक आहे, तो समोरचा जो एखादं उदाहरण आहे तो बघूया। श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, काय शिशुपाल नवरा मी नवरी। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय, तर याचं नेमकं उदाहरण काय ते बघूया। श्रीकृष्ण नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, मी नवरी। त्यानंतर शिशुपाल नवरा, शिशुपाल नवरा मी नवरी।
आता यामध्ये बघा नवरी आणि नवरी हे दोन शब्द या ठिकाणी दिलेले आहेत। तर नवरी आणि नवरी म्हणजे याचा अर्थ काय होतो त्यामध्ये बघा, तर या ठिकाणी शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजेच या ठिकाणी जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी म्हणजेच त्या ठिकाणी नवरी, आणि या ठिकाणी नवरी म्हणजेच वरी नाही आहे म्हणजेच मी नवरी नाही आहे। या ठिकाणी नवरी आणि या ठिकाणी नवरी म्हणजेच या ठिकाणी दोन विरुद्ध अर्थी म्हणजेच दोन विरुद्धी शब्द वापरलेले आहेत। काय विरुद्ध शब्द वापरलेला आहे? शब्द एकच आहे परंतु या ठिकाणी तो दोन अर्थाने वापरला आहे। किती अर्थाने वापरला? या ठिकाणी दोन अर्थाने वापरला आहे। आणि जर एखाद्या वाक्यात एक शब्द दोन अर्थाने वापरला जात असेल तर तो काय असतो? तर तो असतो श्लेष अलंकार। ठीक आहे, मला तरी असं वाटतं की हे तीन जे अलंकार सांगितले मी तुम्हाला तर बऱ्यापैकी तुम्हाला समजले असतील, कारण हे जे महत्त्वाचे घटक होते ते महत्त्वाचे घटक आपण छोटे छोटे पॉईंट करून यामधले घेतलेले आहे। तर याच्यावरती तुम्हाला जे प्रश्न आहेत ते अशाच पद्धतीने प्रश्न येतात, उदाहरणं वेगळी असू शकतात, तुम्ही बाकीचे जे काही बुक्स आहेत ते रेफर करू शकता उदाहरणासाठी, परंतु जरी उदाहरणं वेगळी असतील तुम्हाला शिकवलेलं आता जे आपण क्लासमध्ये शिकवतो हे जरी तुमच्यात लक्षात असेल तरी सुद्धा तुमचा मार्क्स जो आहे तो जाणार नाही आहे। कोणत्या? शब्द अलंकारावरती। शब्द अलंकाराचे जे तीन प्रकार आहे ते तीन प्रकार आपण बघितले। तीन प्रकार कोणकोणते बघितले? तर सर्वप्रथम पहिल्यापासून बघूया आपण आज काय काय बघितलं आपण। तर आज बघितलं मराठी व्याकरणाचा जो प्रकरण आहे महत्त्वाचा अलंकार, यावरती एक प्रश्न हमखास विचारलेला असतो। तर अलंकार म्हणजे काय? तर भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी जी शब्दाची चमत्कृती असते त्याला आपण भाषेचा अलंकार असं म्हणतो। अलंकार म्हणजेच काय? दागिना। तर जसं आपण एखाद्या स्त्रीला दागिने घातले तर त्याची जशी शोभा वाढते किंवा ती स्त्री देखणी दिसते तशाच पद्धतीने भाषेला जर शब्दाची चमत्कृती केली तर त्या चमत्कृतीमुळे त्या भाषेचं सौंदर्य वाढतं, आणि ते सौंदर्य जर वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो अलंकार। काय म्हणतो? अलंकार म्हणतो। ठीक आहे, तर या ठिकाणी अलंकार काय आहे तो मुद्दा बघितला आपण। सर्वप्रथम दोन उदाहरणे घेतली होती की लता दीदी चांगले गाणे गाते किंवा सुरेल गाते, तर त्याचं खाली आपण लिहिलं होतं, त्याचा आपण अलंकारिक भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं। त्यानंतर आई बाळाला झोपवताना जे उदाहरण दिलं होतं तेही एक उदाहरण होतं। त्या दोन उदाहरणामधला फरक लक्षात आलेला असेल त्यालाच आपण काय म्हणतो? अलंकार म्हणतो। अलंकाराचे किती प्रकार पडतात? अलंकाराचे दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार शब्द अलंकार, दुसरा प्रकार अर्थालंकार। प्रश्न विचारलेला आहे या अगोदर अलंकाराचे मुख्य किती प्रकार पडतात? दोन, चार, पाच, सात, दोन प्रकार पडतात। कोणकोणते? शब्द अलंकार, अर्थालंकार। त्यापैकी आजच्या घटकमधून आपण काय घेतला? शब्द अलंकार। पहिला जो प्रकार आहे शब्द अलंकार, शब्द अलंकाराचे किती प्रकार पडतात? तीन। किती पडतात? तीन। पहिला कोणता आहे? अनुप्रास अलंकार। अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर अनुप्रास अलंकार म्हणजे वाक्यामध्ये किंवा एखाद्या ओळीमध्ये जर एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती होत असेल तर तो कोणता अलंकार असतो? तो असतो या ठिकाणी श्लेष अलंकार। सॉरी, तो असतो या ठिकाणी जो काही शब्दाची पुनरावृत्ती होत असेल, एखाद्या वर्णाची पुनरावृत्ती असेल तर तो असतो अनुप्रास अलंकार। जसं की आपण दीनदयाळा द्रुतदासा दुःख दवडी अशा प्रकारचं वाक्य होतं, तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजेच चाचाने चाचीको चांदनी चौकमे चम्मसे चटणी चटाई कशाचं उदाहरण आहे एवढं लक्षात ठेवायचं। फक्त अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे बाबा, चाचाने चाचीको चांदनी चौकमे चम्मसे चटणी चटाई। अनुप्रास आणि चाचाने चाचीको चांदनी चौकमे चम्मसे चटणी चटाई हे अनुप्रासचं उदाहरण आहे, एवढंच गृहित धरायचं, बाकी काही नाही केलं तरी चालतं। ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल चची पुनरावृत्ती होते म्हणजेच अनुप्रासमध्ये च कोणत्याही जो वर्ण आहे त्या वर्णाची पुनरावृत्ती होत असते। त्यानंतर दुसरा प्रकार बघितला आपण यमक। यमक म्हणजे काय? ज्याची उच्चार स्थान सारखी आहे, जसं की केला मेला गेला अशा पद्धतीने जर वाक्या शेवटी शब्द येत असेल समोर येत असेल अशा पद्धतीने जर सारखे शब्द येत असेल तर तो कोणता अलंकार असतो? तो असतो या ठिकाणी यमक अलंकार। तिसरा जो प्रकार आहे श्लेष अलंकार। श्लेष अलंकार म्हणजे काय? एकच शब्द वाक्यामध्ये दोन अर्थाने वापरला जातो, दोन अर्थ लक्षात ठेवायचं, एक शब्द दोन अर्थ, कोणता अलंकार होतो? श्लेष अलंकार। अशा पद्धतीने अलंकाराचे जे तीन घटक आहेत पहिल्या प्रकाराचे ते तीन घटक आपण बघितलेले आहे। उद्याचा जो लेक्चर आहे, आता उद्या संडे आहे, तर थोड्या वेळाने तुम्हाला ग्रुपमध्ये कळवलं जाईल की उद्या जी टेस्ट आहे, उद्या शक्यतो मराठीची नसणार आहे, तर उद्या टेस्ट शक्यतो रहमान सर टेस्ट घेतील, आणि दिवशी मॅडम घेतात की नाही तेही विचारतो, आणि तुम्हाला एक
थोड्या वेळात कळवतो की उद्या टेस्ट आहे किंवा नाही, किंवा मग रहमान सरच पोस्ट करतील थोड्या वेळात की ग्रुपला उद्या कोणत्या विषयाची टेस्ट आहे ते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो अलंकार घटक आहे त्याचा शब्द अलंकार जो प्रकार आहे तो आपण घेतलेला आहे. आशा करूया तो प्रकरण तुम्हाला समजला असेल. पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत जय हिंद.